पालिकेतील येणाऱ्या जाणाऱ्या पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी 28 बँक खाती बंद करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिली आहे. महापालिकेच्या विविध खात्यांतर्गत जमा होणाऱ्या रकमा आणि विविध योजनांसाठी काढण्यात आलेली 90 बँक खाती होती. इतका बँक खात्यांचा वेळोवेळी हिशोब ठेवणं अशक्य होत होतं, त्यामुळं गरजेची खाती ठेवून 28 बँक खाती बंद करण्यात आलीत. UCDच्या खात्यावरून यापूर्वी परस्पर रक्कम काढण्यात आली होती. असे प्रकार टाळण्यासाठी सर्व खात्यांवर एकाच वेळी नियंत्रण राहावं यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. शासनाकडून नवीन योजना आल्यावर त्या योजनेच्या नावे खातं काढावं लागतं, त्यामुळं त्या त्या विभागामार्फत संबंधित बँक खात्याच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवलं जातं. मुख्य लेखापाल कार्यालयाकडून या खात्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते. मिळकतकर विभागात मागील आर्थिक वर्षात मार्च अखेर कर्मचाऱ्यांमार्फत कर जमा करण्यात आला. अशा 30,000 प्रकरणांची संगणकीय विभागात नोंद करण्यात आली नव्हती, त्यामुळं चालू वर्षीच्या बिलात ही थकबाकी आली. अशी चुकीची बिलं गेल्यानं नागरिक हैराण झाले, त्यामुळं अशा बिलात दुरुस्ती करून नव्यानं बिलं देण्यात येत आहेत. या समस्येमुळं बिलं देण्यास उशीर झालेल्यांना 5% सवलत देण्याचा लाभ मिळण्यासाठी संगणकात बदल करून सोय करण्यात आली आहे. आता कच्ची पावती बंद केल्यामुळं महानगरपालिकेच्या संगणक विभागात दररोज रांगा लागत आहेत.